अगं ललिता, वसंतरावांशी बोलून घे जरा, म्हणजे मग बिल्डरच्या माणसाला तशी वेळ देता येईल. 9:30 निघतात ते ऑफिस, जरा त्या सुमारास करते फोन, एवढ्या लवकर नको. बर आई. बाबा मी येतो. अरे एवढ्या लवकर निघालास, 8 वाजतात. अगो आज लवकर मीटिंग आहे, जावं लागेल मला, लवकर पोहोचावं लागेल. 2 मिनिटं थांबले जरा. आई ट्रॅफिक व्हायच्या आधी मला जावं लागेल गो, आणि आज उशीर झालेला नाही चालणार मला. आई बस, तू आनंदशी काही बोलणं झालं का तुझ? हो, काल तू तिच्या हातातच फोन दिलास म्हणून झालं बोलणं. तुमचा अबोला सुटावं मी इतके प्रयत्न करतीये, पण काहीच उपयोग झाला नाही का? जाऊ दे नाही, मी खरंच निघतो, मला उशीर होतोय. आई इकडे नील, तू विषय टाळतोयस, आणि हा विषय टाळण्यासारखा नाहीये. साखरपुडा झालाय तुमचा. इंद्रनील, मी तिला भजी करायला घरी बोलवलो म्हणून चिडले का ती? आई मला खरंच काही माहित नाहीये, मी ओळखतो तीही स्वानंदी नाहीच आहे, काहीतरी वेगळंच वागते ती. तिचा फोन आला होता हे तुला मी सांगायला विसरले बघ, त्यामुळे ती रागावली असेल. मी सॉरी म्हणू का तिला? तू फोन कर ना तिला. एक मिनिट, तू का सॉरी म्हणायचंस तिला? तू अजिबात सॉरी वगैरे म्हणणार नाही. अरे असं कसं, चूक झाली ना माझी, मग सॉरी म्हणायला काय हरकत आहे? तुझी चूक नाही झाली आहे, चूक झाली असेल तर ती आमची झाली. अरे हे तुला मान्य आहे, तिला मान्य आहे का हे? तो वेगळा मुद्दा आहे, पण काही झालं तरी तू माफी मागणार नाहीयेस. प्लीज, तुला कसं कळत नाहीये, तुझ्या आयुष्यात तिला खूप महत्व आहे, आणि तुला त्रास झालेला, तुला दुःख झालेलं मला नाही पावणार, माहितीये ना? आई ती किती महत्वाची असली तरी तुझ्यापेक्षा जास्त महत्वाची नाहीये ती. जगातली माझ्यासाठी शेवटची मुलगी जरी असली ना, तरी तू जास्त महत्वाची आहेस मला. आई अगं तू आहेस म्हणून मी आहे, तुझी जागा कुणी घेऊ शकणार नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे इंद्रनी, पण हिचं मन हिला खात आहे. काल रात्री तुझ्यासाठी रडत होती माहितीये काय? आई तू का रडलीस? तुला रडायची काही गरज नाहीये. आई तू रडलीस तर मला जास्त दुःख होईल, तू नाही रडायचं. जातो मी. येतो मी. बाबा येतो. सकाळी जा बाळा. कमाल आहे तुझी ललिता. अशीच आहे मी. वच्छी मोशन ना, कुणीतरी सांगा, ज्याच्या पटावर वजीर असतो तोच जिंकतो, आणि इथे वजीर माझा आहे आणि त्याच्यावर माझा पूर्ण कंट्रोल आहे.